Okay, student. Next, see that is about MCQs on the absorption of the water. That is how the path of the absorption of the water. यातले काही क्वेश्चन्स अपन लास्ट सी म्हणजे कालच्याच अपन लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. आता अपन थोडेफार नेक्स्ट बघूयात MCQs. सो फर्स्ट MCQ सी दैट इज 47 नंबर MCQs बघा काय दिलेलं आहे. वेन अ पी सीड्स अँड व्हीट ग्रेन्स आर पुट इन वॉटर विच ऑफ द फॉलोइंग टू विल इम्बाइब मोर वॉटर. म्हणजे दोन्हीपैकी दोन्ही सीड्स जर आपण ठेवले असतील तर कोणतं सीड हे लवकर वॉटर इम्बाइब करतं. व्हीट ग्रेन्स पी सीड्स बोथ विल इम्बाइब इक्वल अमाउंट ऑफ वॉटर आणि डी आहे पी सीड्स इम्बाइब वॉटर ओनली ॲट अ अल्कलाइन pH. तर याच्यामध्ये आन्सर आहे पी सीड्स, कारण पी सीड्समध्ये जनरली जे वॉल जे असतं ते हायड्रोफिलिक कंपाऊंडने बनलेलं असतं, त्यामुळे पी सीड्स हे जनरली काय होतील लवकरात लवकर इम्बाइब होतील. देन नेक्स्ट क्वेश्चन, ड्यूरिंग ऑस्मॉसिस वॉटर मूव्ज थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन फ्रॉम, बघा आता फ्रॉम टू दोन हे दिलेले आहेत. एमध्ये काय दिलेले, लो वॉटर पोटेन्शियल टू द हाय वॉटर पोटेन्शियल, हाय सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन टू द लो सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन, त्यानंतर सी पर्याय आहे हाय ऑस्मॉटिक पोटेन्शियल टू द लो ऑस्मॉटिक पोटेन्शियल, आणि चौथा पर्याय आहे हायपोटोनिक सोल्युशन टू द हायपरटोनिक सोल्युशन. तर इथं बघा ऑस्मॉसिस म्हटलं की वॉटर मूव्ज, वॉटरची मुवमेंट ही कशी होते, म्हणजे सोल्युशन कन्सिडर केलं तर हायपोटोनिक सोल्युशन टू द हायपरटोनिक सोल्युशन या पद्धतीनं इथं वॉटर हे मूव होतं, बरोबर आहे ना. म्हणजे इथं पर्याय कोणता येईल, पर्याय डी पर्याय बरोबर आहे. देन नेक्स्ट सी दॅट इज इम्बायबेशन इज ऑलवेज अकंपनीड बाय स्वेलिंग ऑर इन्क्रीज इन व्हॉल्यूम ऑफ द इम्बायबंट. हाऊ द इन्क्रीज इन व्हॉल्यूम ऑफ द इम्बायबंट इज, ओके आपण आता दोन कन्सेप्ट बघितलेले आहेत, एक इम्बायबेट आणि दुसरा इम्बायबंट. ओके सो हियर द इम्बायबंट मीन्स हियर दॅट इज द सबस्टन्स विच मेनली ॲडसॉर्ब द लिक्विड ऑर द वॉटर, त्याला आपण काय म्हणतो इम्बायबंट. आणि इम्बायबेट म्हणजे जे काही ॲब्सॉर्ब केलं जातं त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो इम्बायबेट. तर इथं इम्बायबंट असा शब्द वापरलेला आहे. मोर दॅन द व्हॉल्यूम ऑफ वॉटर इम्बाइब सेम ॲज द व्हॉल्यूम ऑफ द वॉटर इम्बाइब लेस दॅन द व्हॉल्यूम ऑफ द वॉटर इम्बाइब, आणि चौथा पर्याय इट डिपेंड अपॉन द टाईप ऑफ इम्बायबंट. ओके सो हियर द स्वेलिंग ऑर इन्क्रीजिंग द व्हॉल्यूम ऑफ द इम्बायबंट इज मेनली डिपेंडंट ऑन द लेस दॅन द व्हॉल्यूम ऑफ वॉटर इम्बाइब. ओके म्हणजे वॉटर जे काही इम्बाइब केलेलं आहे त्याच्यापेक्षा ते कमी असावं. देन नेक्स्ट पर्याय सी दॅट इज द प्रेशर एक्झर्ट बाय द सेल वॉल ऑन द प्रोटोप्लाझम विच इज इक्वल ऑर अपोजिट टू द टर्गर प्रेशर इज नोन ॲज. ओके बघा आता इथं काय म्हटलं, द प्रेशर एक्झर्टेड बाय द सेल वॉल ऑन अ प्रोटोप्लाझम. इथं आपण दोन कन्सेप्ट बघितलेले आहेत, एक म्हणजे प्रेशर एक्झर्टेड फ्रॉम द प्रोटोप्लाझम टू द सेल वॉल, त्याला आपण काय म्हणतो टर्गर प्रेशर, आणि सेल वॉल टू द प्रोटोप्लाझम हे जे अपोजिट प्रेशर असतं त्याला आपण कोणतं प्रेशर म्हणतो वॉल प्रेशर. ठीक आहे, टर्गर प्रेशर अँड वॉल प्रेशर बोथ आर द अपोजिट विथ इच अदर, त्यामुळं इथं पर्याय कोणता बरोबर येईल वॉल प्रेशर. बघा पर्यायमध्ये इथं वॉल प्रेशर दिलेलं आहे, टर्गर प्रेशर दिलेलं आहे, त्यानंतर सी दिलेलं आहे डिफ्युजन प्रेशर, आणि डी दिलेलं आहे ऑस्मॉटिक प्रेशर. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर काय येईल वॉल प्रेशर. डीपी ऑफ प्युअर सॉल्वंट इज कम्पेअर्ड टू द सेम सॉल्वंट विल बी, डीपी डिफ्युजन प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट, प्युअर सॉल्वंटचं डिफ्युजन प्रेशर ॲज कम्पेअर टू द सेम सॉल्वंट विल बी सेम मॅक्झिमम मिनिमम झिरो. डिफ्युजन प्रेशर ऑफ द प्युअर सॉल्वंट ॲज कम्पेअर टू द सेम सॉल्वंट दॅट इज द काय येईल इथं मॅक्झिमम येईल, म्हणजे जर प्युअर सॉल्वंट
कंपेयर केलं टू द सेम सॉल्वंट विल बी, म्हणजे प्युअर एकदम प्युअर सॉल्वंट असेल तर त्याचं डिफ्युजन प्रेशर हे काय असतं, मॅक्झिमम असतं. म्हणजे इथं पर्याय पहिला सेम दिलेला आहे, दुसरा पर्याय मिनिमम दिलेला आहे, सी मॅक्झिमम आणि डी झिरो, दॅट इज द मॅक्झिमम. देन नेक्स्ट दॅट इज हिअर द प्रेशर डेव्हलप्ड ड्युरिंग द प्रोसेस ऑफ डिफ्युजन इज कॉल्ड. आता डिफ्युजन होताना जे काही प्रेशर डेव्हलप होतं त्याला आपण काय म्हणतो, डिफ्युजन प्रेशर. ऑस्मॉटिक प्रेशर हे सेलच्या आतमध्ये असतं की जिथं ऑस्मॉटिक प्रेशर जेवढं जास्त तेवढं सेलमध्ये वॉटर एंटर करण्याची कपॅसिटी काय असते, जास्त असते. देअरफोर डीपीडी इज इक्वल टू ओपी असं म्हणतो आपण, ऑस्मॉटिक प्रेशर. ठीक आहे, मग प्रेशर डेव्हलप्ड ड्युरिंग द प्रोसेस ऑफ डिफ्युजन इज कॉल्ड, कोणतं प्रेशर म्हणतात बघा, डीपीडी नाही, डीपी म्हणजे डिफ्युजन प्रेशर, ओपी ऑस्मॉटिक प्रेशर, आणि आयपी हा वेगळाच दिलेला शब्द, म्हणजे इथं आन्सर येईल काय, ओ डीपी, दॅट इज द डिफ्युजन प्रेशर, म्हणजे बी आन्सर याचा बरोबर आहे. देन नेक्स्ट 54 क्वेश्चन, वॉटर पास इन टू द सेल टू सेल ड्यू टू. आता एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये जेव्हा वॉटर पास होतं, इट इज ड्यू टू ओपी ऑस्मॉटिक प्रेशर, डीपीडी, सी पर्याय आहे डब्ल्यू पी म्हणजे वॉटर पोटेन्शियल, किंवा चौथा पर्याय आहे डिफ्युजन. आता हा कन्सेप्ट थोडासा मी तुम्हाला सांगेन बघा, म्हणजे समजा आता इथं एक सेल आहे बरोबर आहे, आणि इथे एक सेल आहे. आता आपण त्या लेक्चरमध्ये बघितलेलंच आहे की कॉर्टेक्समधून जनरली किंवा रूट हेअरमधून से वॉटर जेव्हा पास होतं तेव्हा रूट हेअरमधून ते कॉर्टेक्समध्ये एपिब्लेमा सेल्समधून कॉर्टेक्समध्ये कॉर्टिकल सेल्समधून एंडोडर्मिस, त्यानंतर पेरिसायकल, आणि मग त्यानंतर झायलमपर्यंत, या पद्धतीनं आपण पाक कसा होतो ते बघितलेले. मग एका सेलचं समजा इथं याचं ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजेच याचा डीपीडी हा सुरुवातीला काय असेल, हाय डीपीडी असेल, हाय काय असेल, डीपी डिफ्युजन प्रेशर डिफिसिट. आणि डिफ्युजन प्रेशर डिफिसिटलाच आपण काय म्हणतो, ऍक्च्युअल थर्स्ट, बरोबर आहे ना. मग ऍक्च्युअल थर्स्ट असल्यामुळं हाय डीपीडी जेव्हा असेल तेव्हा इथं काय होईल, एंडोऑस्मॉसिस होईल, आणि इथून जे काही वॉटर जे आहे ते वॉटर काय होईल, इथं सेलमध्ये एंटर होईल. आणि वॉटर जेव्हा सेलमध्ये एंटर होईल तेव्हा काय होईल, तर या सेल मधलं कॉन्सन्ट्रेशन काय होईल, लो होईल, म्हणजे याचा डीपीडी काय होईल, लो होईल, लो डीपी डिफ्युजन प्रेशर डिफिसिट काय होईल, लो होईल, म्हणजे वॉटर याच्यामध्ये काय होईल, एंटर होईल. ठीक आहे, म्हणजेच इथं या वॉटरचं किंवा सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन काय होईल, लो कॉन्सन्ट्रेशन. आता लक्षात, आता या सेलशी कंपॅरेटिव्ह हे सेल केलं तर इथं पुन्हा हाय कॉन्सन्ट्रेशन असेल, बरोबर आहे, म्हणजे याचा डीपीडी पुन्हा काय असेल, हाय असेल. आता याचा डीपीडी काय झाला, लो डीपीडी झाला, बरोबर आहे. मग इथं काय होईल, पुन्हा वॉटरची मुवमेंट ही कशी होईल, फ्रॉम लो डीपीडी टू द हाय डीपीडी, म्हणजे आता इथं हाय डीपीडी झाला, बरोबर आहे. आणि इथला डीपीडी कसा झाला, होईल लो, लो का होईल, बिकॉज देर इज द एंडोऑस्मॉसिस टेक्स प्लेस, अँड ड्यू टू द एंडोऑस्मॉसिस देर इज द मुवमेंट ऑफ द सॉल्व्हेंट इन टू द सेल. आणि मग या सेलचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते काय होईल, कमी होईल, पाणी आतमध्ये गेल्यामुळे सेलचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल, आणि त्याचा डीपीडी जो काय आहे तो लो होईल, बरोबर आहे ना. आणि जेवढा टर्जिड सेल असेल तेवढा डीपीडी त्याचा काय असतो, झिरो असतो. आणि मग इथं डीपीडी याचा डीपीडी कमी आहे, याचा डीपीडी हाय आहे, ओके, सो द मुवमेंट ऑफ द सॉल्व्हंट इज फ्रॉम लो डीपीडी टू द हाय डीपीडी, डिफ्युजन प्रेशर डिफिसिट. लक्षात आलं, म्हणजे इथं एक लक्षात घ्या की जेव्हा वॉटरची मुवमेंट असेल किंवा सॉल्व्हंटची मुवमेंट असेल ही जनरली सेल टू सेल पास होताना कशावरती डिपेंडंट असते, इट मेनली डिपेंडंट ऑन द डीपीडी. देन नेक्स्ट कन्सेप्ट सी दॅट इज अबाउट द प्रोसेस ऑफ सिलेक्टिव्ह पॅसेज अक्रॉस द सेमी परमिएबल मेम्ब्रेन इज. तर आता आपण ज्या तीन फिजिकल प्रोसेसेस बघितले त्याच्यामध्ये पहिली इम्बायबेशन, दुसरी डिफ्युजन आणि तिसरी ऑस्मॉसिस बघितलेले. ठीक आहे, मग याच्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे, द प्रोसेस ऑफ सिलेक्टिव्ह पॅसेज अक्रॉस अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सेमी परमिएबल मेम्ब्रेन कोणत्या प्रोसेसमध्ये बघितला आपण, तर कशामध्ये, डिफ्युजन पहिला पर्याय दिलेला आहे तो होणार नाही, कारण डिफ्युजनमध्ये फ्री मुवमेंट असते, हाय कॉन्सन्ट्रेशन टू द लो कॉन्सन्ट्रेशन.
त्यानंतर बी ऑस्मॉसिस दिलेला आहे, ऑस्मॉसिस मध्ये मात्र सेमी परमेबल मेम्ब्रेन असतो. कॅपिलॅरिटी इथं प्रश्न येणार नाही. इम्बायबेशन म्हणजे ॲडसॉर्प्शन ऑफ द लिक्विड ऑर द सॉल्वंट बाय द हायड्रोफिलिक कोलॉइड्स. त्यामुळे इथं पर्याय काय येईल, ऑस्मॉसिस की ऑस्मॉसिस या प्रोसेसमध्ये काय असतं तर मुवमेंट ऑफ द सॉल्वंट फ्रॉम द लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन टू द हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. म्हणजे इथं 54 पर्याय बरोबर आहे. एंडोऑस्मॉसिस रिझल्ट्स इन द रिव्हर्सल ऑफ, आता एंडोऑस्मॉसिस झाल्यानंतर काय होईल तर सेल हा काय होईल, टर्जिड होईल, बरोबर आहे. पण त्याच्या विरुद्ध झालं म्हणजे काय झालं, एक्झोऑस्मॉसिस झालं. ओके, एक्झोऑस्मॉसिस झालं. बघा, एंडोऑस्मॉसिस रिझल्ट्स इन द रिव्हर्सल ऑफ. आता पहिली ऑस्मॉसिस प्रोसेस आहे, दुसरी प्लाझ्मोलिसिस आहे, डी प्लाझ्मोलिसिस आहे आणि ट्रान्सपिरेशन आहे. आता प्लाझ्मोलाइज्ड सेल जो आहे, तो प्लाझ्मोलाइज्ड सेल आपण जर एखाद्या सोल्युशनमध्ये ठेवला की ज्याचा हायपोटोनिक सोल्युशन आहे, तिथं काय होईल, एंडोऑस्मॉसिस होईल, बरोबर आहे. आणि एंडोऑस्मॉसिस झाल्यामुळं काय होईल तर सेल काय होईल, इथं टर्जिड होईल, बरोबर आहे. मग परंतु त्याला आपण काय म्हणतो, डी प्लाझ्मोलिसिस, म्हणजे प्लाझ्मोलाइज्ड सेल जर आपण हायपोटोनिक सोल्युशनमध्ये ठेवलं तर त्याचं काय होईल, डी प्लाझ्मोलिसिस. पण प्रश्न इथं काय विचारलेला आहे, एंडोऑस्मॉसिस रिझल्ट्स इन द रिव्हर्सल ऑफ, मग इथं पर्याय कोणता बरोबर येईल, प्लाझ्मोलिसिस. ओके, देन एक्झोऑस्मॉसिस इज द आउटवर्ड ऑस्मॉसिस फ्रॉम सेल, गेन ऑफ टर्जिडिटी बाय द सेल, लॉस ऑफ प्लाझ्मोलाइज्ड स्टेट बाय द सेल, आउटवर्ड ऑस्मॉसिस फ्रॉम द प्लांट. आता इथं प्लांटचा प्रश्नच येत नाही, त्यामुळे प्लांट हे कन्सिडर करायचं नाही. आउटवर्ड ऑस्मॉसिस म्हणजे जनरली याला आपण ट्रान्सपिरेशन म्हणू, प्लांटमधून वॉटर मूव होणं, पण ते तो कन्सेप्ट चुकीचाच आहे. मग पहिला काय दिलेला आहे त्यांनी, आउटवर्ड ऑस्मॉसिस फ्रॉम सेल, एक्झोऑस्मॉसिस, आणि गेन टर्जिडिटी होणार नाही कारण एंडोऑस्मॉसिसमुळे टर्जिडिटी होते. लॉस ऑफ प्लाझ्मोलाइज्ड स्टेट हे होणार नाही आहे, म्हणजे इथं काय येईल, आउटवर्ड ऑस्मॉसिस फ्रॉम द असे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, द ऑस्मॉटिक डिफ्युजन ऑफ वॉटर फ्रॉम द सेल, पहिला पर्याय आहे इज एक्झोऑस्मॉसिस, लॉस ऑफ टर्जिडिटी, रिझल्ट्स इन प्लाझ्मोलिसिस, रिप्रेझेंट्स इच ऑफ दीज. आता इथं ऑस्मॉटिक डिफ्युजन ऑफ वॉटर म्हणजे जनरली इथं वॉटरची मुवमेंट होईल. ओके, दॅट इज मुवमेंट ऑफ द वॉटर, म्हणजे तो पाणी बाहेर टाकलं जाणार आहे. ओके, आणि मग त्यामुळे इथं एक्झोऑस्मॉसिस होईल, बरोबर आहे. लॉस ऑफ टर्जिडिटी, नक्कीच वॉटर बाहेर पडलं म्हणजे सेल टर्जिड होईल का नाही, तो फ्लॅसिड होईल, बरोबर आहे ना, त्यामुळं तोही पर्याय बरोबर आहे. आणि रिझल्ट्स इन प्लाझ्मोलिसिस म्हणजे इथं वॉटर बाहेर होतं, एक्झोऑस्मॉसिस होते आणि त्यामुळं इथं सेल प्रोटोप्लाझम जो आहे तो श्रिंकेज होईल, म्हणजे इथं पर्याय कोणता बरोबर आहे, तर डी पर्याय बरोबर आहे, रिझल्ट्स इन द रिप्रेझेंट्स दॅट इज द इच ऑफ दीज. ओके, देन नेक्स्ट आहे दॅट इज द 58 क्वेश्चन, द रूट्स ऑफ लँड प्लांट कॅन ॲब्सॉर्ब वॉटर, द रूट्स ऑफ लँड प्लांट्स कॅन ॲब्सॉर्ब वॉटर हेल्ड बाय फोर्स ऑफ ॲडिशन बाय सॉइल पार्टिकल्स ऑफ परकोलेशन, त्यानंतर हेल्ड बाय द सॉइल अगेन्स्ट ग्रॅव्हिटी फ्रॉम द वॉटर टेबल. आता इथं बघा, रूट्स ऑफ लँड प्लांट्स कॅन ॲब्सॉर्ब वॉटर हेल्ड बाय फोर्स ऑफ ॲडिशन ऑफ सॉइल पार्टिकल, म्हणजे हे हायग्रोस्कोपिक वॉटर झालं. ऑफ परकोलेशन म्हणजे हे ग्रॅव्हिटेशनल वॉटर झालं. ठीक आहे, हेल्ड बाय सॉइल अगेन्स्ट ग्रॅव्हिटी आणि फ्रॉम द वॉटर टेबल, वॉटर टेबल म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल वॉटर झालं, म्हणजे हेल्ड बाय द सॉइल अगेन्स्ट ग्रॅव्हिटी, म्हणजे जे पोर्समध्ये किंवा कॅपिलरीमध्ये जे स्टोअर असतं, दॅट इज द वॉटर दॅट इज हेल्ड बाय द सॉइल अगेन्स्ट ग्रॅव्हिटी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, एंडोऑस्मॉसिस ऑकर्स वेन, आता एंडोऑस्मॉसिस कधी होईल बघा, द ओसी ऑफ द सेल सॅप इज रिलेटिव्हली लोअर, ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन ओसी म्हणजे, देन टीपी ऑफ द सेल इज इक्वल टू इट्स ओपी, टर्गर प्रेशर आणि ऑस्मॉटिक प्रेशर जर इक्वल असेल तर बघा एंडोऑस्मॉसिस. ठीक आहे,
त्यानंतर डीपीडी ऑफ द सेल इज रिलेटिवली हायर, आणि त्यानंतर चौथा पर्याय द सेल विथ टीपी एंड ओपी म्हणजे टर्गर प्रेशर आणि ऑस्मॉटिक प्रेशर इज प्लेस्ड इन प्युअर वॉटर. आता हे चौथा पर्याय तर बरोबर दिलेलाच नाही आहे. तर पहिल्या पर्यायामध्ये काय दिलेलं आहे, द ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन ऑफ सेल सॅप इज रिलेटिवली लोअर, हे शक्य नाही आहे. त्यानंतर टीपी ऑफ द सेल इज इक्वल टू ओपी, टर्गर प्रेशर आणि ऑस्मॉटिक प्रेशर जर इक्वल असेल तर इथं एंडोऑस्मॉसिस होणार नाही, कारण तो सेल फुल्ली कसा असेल, टर्जिड असेल, कारण डीपीडी हा झिरो असणार आहे त्याच्यामध्ये, ओपी इज इक्वल टू टीपी असेल तर, बरोबर आहे ना. त्यामुळं इथं डीपीडी हा झिरो येईल. मग सी पर्याय काय दिलाय, डीपीडी ऑफ द सेल इज रिलेटिव्हली हायर, म्हणजे आता मी तुम्हाला इथं जे सांगितलं तसंच की जसं डीपीडी जर हायर असेल तर मुवमेंट वॉटरची लो डीपीडी टू द हाय डीपीडी अशी होईल, आणि म्हणजेच इथं काय होईल, वॉटर या सेलमधून या सेलमध्ये पास होईल, म्हणजेच एंडोस्मॉसिस होईल, दॅट इज द मुवमेंट ऑफ द वॉटर इन साईड द सेल. ओके, द नेक्स्ट इज दॅट इज पॅसिव वॉटर ॲब्सॉर्प्शन बाय द रूट सिस्टीम इज ड्यू टू. आता ॲब्सॉर्प्शनमध्ये दोन ॲब्सॉर्प्शन आहेत, एक पॅसिव ॲब्सॉर्प्शन आहे, दुसरं ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन आहे. ॲक्टिव ॲब्सॉर्प्शन की ज्याच्यामध्ये ए टी पी इनर्जी रिक्वायर असते, आणि पॅसिव ॲब्सॉर्प्शन असं असतं की ज्याच्यामध्ये ए टी पी इनर्जीची गरज नसते. सो देर इज नो विदाउट एक्सपेंडिचर ऑफ द इनर्जी पॅसिव ॲब्सॉर्प्शन होईल. ओके, मग इथं पॅसिव ॲब्सॉर्प्शन हे कशामुळं होतं तर बघा, तर पॅसिव वॉटर ॲब्सॉर्प्शन फोर्स क्रिएटेड इन द सेल बाय द रूट, यासाठी ए टी पी इनर्जी लागते. ऑस्मॉटिक फोर्स इन द शूट सिस्टीम, कारण याच्यासाठी सुद्धा ए टी पी इनर्जी लागते. इन्क्रीज द रेस्पायरेटरी ॲक्टिव्हिटी ऑफ द रूट सेल्स, हे शक्य नाही आहे. टेन्शन इन द सॅप ड्यू टू ट्रान्सपिरेशन, हां आता हा डी पर्याय बरोबर आहे, कारण ट्रान्सपिरेशन मी तुम्हाला मागच्याही लेक्चरमध्ये ते सांगितलं की ट्रान्सपिरेशनचा रेट जेव्हा जेवढा जास्त, म्हणजे वॉटर हे लीपमधून जेवढं जास्त बाहेर पडलं जातं तेवढं ॲब्सॉर्प्शन हे काय होतं, जास्त होतं. द नेक्स्ट क्वेश्चन, फोर्स डेव्हलप्ड इन कॉर्टेक्स ऑफ रूट विच पुश वॉटर इन टू झायलम ऑफ द रूट इज. आता जनरली इथं कॉर्टेक्स रूटमधून, आताच आपण या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे की कॉर्टेक्समधून जे काही वॉटर मूव होतं, बघा सुरुवातीला रूट हेअरमध्ये वॉटर जाईल, रूट हेअरमधून इपिब्लेमा लेअर, आणि इपिब्लेमामधून पुन्हा वॉटर कुठं मूव होतं, कॉर्टेक्समध्ये, आणि कॉर्टेक्समधून पुन्हा एंडोडर्मिस. मग इथं कॉर्टेक्समध्ये जे काही वॉटरची मुवमेंट होते इट इज ड्यू टू द रूट प्रेशर, हे आता आपण आत्ताच आपण पाहिलेलं आहे. त्यामुळं इथं पर्याय कोणता येईल, रूट प्रेशर, पर बाकीचे पर्याय शक्यच नाही, टर्गर प्रेशर किंवा ऑस्मॉटिक प्रेशर किंवा डिफ्युजन. आता 63 जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन हा तुम्हाला पोटॅटो ऑस्मोस्कोपशी रिलेटेड दिलेला आहे. आता पोटॅटो ऑस्मोस्कोपमध्ये काय आहे बघा, म्हणजे पोटॅटोचं कव्हर काढलेलं आहे या, आणि त्याच्या आतमध्ये एक कॅव्हिटी तयार केलेली आहे. म्हणजे समजा आता हा पोटॅटो आहे की याला आतून काय केलेलं आहे, असं कॅव्हिटी तयार केलेली आहे पोटॅटोला या, आणि हा पोटॅटोचा पीस आहे, ठीक आहे, हा पोटॅटोचा पीस आहे, याला ऑस्मोस्कोप असं म्हटलं जातं. आणि हे जे काही याचं कव्हरिंग काढलेलं असतं, म्हणजे इपिडर्मल लेअर याचा काढून टाकलेलं आहे, आणि हे जे बाहेर सोल्युशन आहे ते हायपोटोनिक सोल्युशन आहे. हे सोल्युशन कोणतं आहे, हायपोटोनिक सोल्युशन, हायपोटोनिक सोल्युशन, ठीक आहे. आता काय केलं जातं, तर या पोटॅटो ऑस्मोस्कोप, याला ऑस्मोस्कोप असं म्हटलं जातं, पोटॅटो ऑस्मोस्कोप, याच्यामध्ये इथं शुगर सोल्युशन टाकलं जातं, दॅट इज द हायपरटोनिक शुगर सोल्युशन. हे काय आहे, शुगर सोल्युशन, ठीक आहे. आणि शुगर सोल्युशनची इनिशियल लेवल जी असते, इथं इथं पिन लावलेली असते, इथं पिन लावलेली असते, इट इज द पिन, पिन, आणि ही म्हणजे काय झाली, तर इनिशियल लेवल झाली, ठीक आहे. आणि हा ऑस्मोस्कोप हा या हायपोटोनिक सोल्युशनमध्ये बऱ्याच काळामध्ये ठेवला जातो. मग काय होतं, तर आपण बघितलेलं आहे दॅट इज ऑस्मॉसिस टेक्स प्लेस, दॅट इज फ्रॉम द लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन टू द हायर कॉन्सन्ट्रेशन. आता हे सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, हाय कॉन्सन्ट्रेशन. सो हियर द मुवमेंट ऑफ द वॉटर टेक्स प्लेस फ्रॉम आउटर साईड टू द इनर साईड, आणि इनर साईडला मुवमेंट झाल्यामुळं इथं आपल्याला काय दिसेल, तर इनिशियल लेवल, इथं पिन जिथं लावलेली आहे तिथं लेवल कोणती असेल, इनिशियल लेवल, सुरुवातीची लेवल असेल. आणि काही तासानंतर इथं आपल्याला या सुगर सोल्युशनची लेवल वाढलेली दिसेल, आणि म्हणजे ही लेवल म्हणजे काय, मग
फाइनल लेयर। तर असा हा ऑस्मोस्कोप आहे, पोटॅटो ऑस्मोस्कोप। ठीक आहे, आता इथे तुम्हाला पर्यायामध्ये काय दिलेले बघा, तर इथे ए बी सी डी असं दिलेलं आहे, ए बी सी डी आणि ए। ठीक आहे, मग याच्यामध्ये ए ए ही काय आहे तर फायनल लेवल आहे, बरोबर आहे। त्यानंतर बी बी जिथं तुम्हाला टिक मार्क केलेले तिथं बी हा डॉट आहे की तो पिन दाखवतो, पिन जिथं आपण घेतलेले आहे तो। सी सी ही काय आहे ती इनिशियल लेवल आहे, सुरुवातीची लेवल आहे। ठीक आहे, डी काय आहे, डी इज द शुगर सोल्यूशन आहे। ठीक आहे, आणि ई हा काय आहे, पोटॅटो ट्यूबर आहे। ठीक आहे, तर यातला पहिलं आन्सर हे तुम्हाला इथं बरोबर दिलेलं आहे। देन नेक्स्ट सी दॅट इज अबाउट द इन ऑर्डर टू डेमॉन्स्ट्रेट द रूट प्रेशर द प्लांट इज गिवन कट ॲट द टिप ट्रान्झिशन झोन अ फ्यू सेंटीमीटर अबोव द सॉइल अ फ्यू सेंटीमीटर बिलो द सॉइल। आता इथं जनरली आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये जे ज्या प्लांटची हाईट कमी असते अशामध्ये आपण रूट प्रेशर हे बघू शकतो, आणि त्या प्लांटमध्ये जनरली काय केलं जातं तर सॉइल सर्फेसच्या थोडंसं वरती काय केला जातो, कट घेतला जातो। म्हणजे जनरली तुम्हाला दुधी प्लांट जर माहीत असेल तर आपण अगदी छोटंसं असतं ते, अगदी जमिनीबरोबर वाढलेलं असतं, त्याचा जर वरचा शेंडा जर कट केला तर त्यातून आपल्याला असं बाहेर व्हाईट लॅटिक्स आलेला दिसतो, बरोबर आहे ना। दॅट इज ड्यू टू द रूट प्रेशर। म्हणजे रूट प्रेशर मध्ये काय होतं तर समजा हे प्लांट आहे, ठीक आहे, तर हे सॉइल सर्फेस आहे, या सॉइल सर्फेसच्या अबव इथं जर आपण कट घेतला याचा तर इथून आपल्याला हे वॉटर काय बाहेर आलेलं दिसेल। ठीक आहे, आणि मग याला आपण एक्सुडेशन असंही म्हणतो। ठीक आहे, आता ते आपण थेरीजमध्ये डिटेल बघणार आहोत, रूट प्रेशर थेरीमध्ये अजून तुम्हाला डिटेल येईल। आता फक्त याच्यामध्ये आन्सर सांगेन मी तुम्हाला, अ फ्यू सेंटीमीटर्स अबव द सॉइल हे याचं आन्सर आहे, कारण एकदम टिप पोर्शन कट केला तर आपल्याला दिसणार नाही आहे, तर सॉइलपासून थोडंसं अंतरावरती आपण जर कट केलं तर आपल्याला रूट प्रेशरमुळे बाहेर आलेलं सेल सॅप दिसेल। द रेट ऑफ वॉटर ॲब्सॉर्प्शन इज स्लो नियर फ्रीझिंग पॉइंट बिकॉज वॉटर ॲब्सॉर्प्शन इज अ मेटाबॉलिक प्रोसेस द सेल ग्रोथ स्टॉप्स ट्रान्सपिरेशन इज रेड्युस्ड आणि चौथा पर्याय सेल मेम्ब्रेन बिकम्स मोअर विस्कस। तर इथं 65 जे आन्सर आहे ते काय येईल, डी येईल, दॅट इज द सेल मेम्ब्रेन्स बिकम मोअर विस्कस, कारण लो टेम्परेचर आहे त्यामुळे सेल मेम्ब्रेन विस्कस होईल आणि तिथं काय होईल, इम्बायबेशन होणार नाही। ओके, रेझिन्स प्लेस्ड इन वॉटर स्वेल्स अप ड्यू टू, आताच आपण पाठीमागच्या ह्याच्यामध्ये बघितलंय रेझिन्स म्हणजे मनुके, मनुके जर आपण पाण्यामध्ये टाकले तर ते एंडोऑस्मॉसिसमुळे त्याचं काय होतं, स्वेलिंग होतं। ओके, देन रायझिंग कॉलम ऑफ वॉटर डज नॉट ब्रेक इट्स कनेक्शन विथ झायलम वॉल्स डिपॉझिट निगेटिव्ह प्रेशर ऑर टेन्शन ड्यू टू rising column of water does not break its connection with xylem walls deposit negative pressure or tension due to cohesion among the water molecules then strong transpiration pull adhesion and the surface टेन्शन। तर आपण हे दोन्ही कन्सेप्ट बघितलेले आहेत, कोहिजन आणि ॲडिजन फोर्स, बरोबर आहे ना। तर याच्यामध्ये वॉटर कॉलम आणि जे काही झायलम सेल्स आहेत, म्हणजे इथं बघा समजा का हे वेसल आहे, ठीक आहे, हे वेसल आहे आणि या वेसलमधून जेव्हा वॉटर पास होतं तेव्हा आता हा झायलमचा एक सेल आहे वेसल, हे पाइपलाईन सारखं काम करतं। आता हे वेसलचं जे वॉल आहे हे कशाने बनलेलं आहे, लिग्निनने बनलेलं, ठीक आहे, आणि जेव्हा वॉटर इथून पास होतं तेव्हा हे वॉटर आणि हे लिग्निफाईड सेल वॉल यांच्यामध्ये काय असतं, देर इज द अट्रॅक्शन, आणि लक्षात दॅट इज नोन ॲज द ॲडिजन, याला काय म्हटलं जातं, ॲडिजन। आणि हे अट्रॅक्शन फोर्स ऑफ अट्रॅक्शन की कशा कशामध्ये आहे, वॉल ऑफ द झायलम आणि वॉटर मॉलिक्युल, आणि हे जो जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे की ज्याच्यामुळं या कंप्लीट वेसलमध्ये एक वॉटर कॉलम डेव्हलप होतो, ठीक आहे, ते आपण नेक्स्ट ॲडिजन कोहिजिव्ह फोर्स जो आहे तर त्याच्यामध्ये आपण डिटेल बघणार आहोत। तर याचं आन्सर आहे ॲडिजन, आणि हे पुन्हा आपल्याला क्लिअर होईल पुढे। असेंट ऑफ सॅप, म्हणजे आता जे वॉटर हे सॉइलमधून हे वॉटर रूट मधून पुन्हा आहे अप टू द लीफ, हे
जे काही मू होतं ओके दैट इज नोन एज द असेंट ऑफ सॅग आलं लक्षात तर बघा इथं पर्याय काय दिले अपवर्ड मूवमेंट ऑफ वॉटर इन प्लांट्स बी आहे डाउनवर्ड मूवमेंट ऑफ ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स अपवर्ड मूवमेंट ऑफ फूड फूड नाही होणार कारण फूडची मूवमेंट ही अपवर्ड होत नाही आहे रूटकडून फूड सप्लाय होत नाही फूड कुठून सप्लाय होतं लिव्समधून सगळ्या प्लांट पार्टला सप्लाय होतं त्यामुळे फूड मटेरियल तयार कुठं होतं बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस इन द लिव्स आणि लिव्समधून ते पुढे पास होतं ठीक आहे त्यामुळं इथं हा पर्याय तर होणारच नाही अपवर्ड मुवमेंट ऑफ फूड आणि रिडिस्ट्रीब्युशन ऑफ सबस्टन्सेस इन द प्लांट्स तर हे हाही पर्याय बरोबर नाही मग पहिल्या दोनपैकी काय येईल अपवर्ड मुवमेंट ऑफ वॉटर इन प्लांट्स वॉटरची मुवमेंट ही रूटकडून स्टेममधून पुन्हा लिव्सकडे होणं इट इज नोन ॲज द असेंट ऑफ सॅप ठीक आहे तर याला आपण असेंट ऑफ सॅप म्हणतो ठीक आहे बाकीचे क्वेश्चन्स आपण तुम्ही आता बघा मी तुम्हाला आन्सर देणारच आहे आणि त्याच्याशी आपण त्याच्याविषयी आपण नंतर